नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहूया सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स इयत्ता आठवी विषय इतिहास यात पाठ क्रमांक एक इतिहासाची साधने यामधील भौतिक साधनांचा अभ्यास करूया पहिले काही बाबी आठवूया प्रश्न पहिला इतिहास म्हणजे काय भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय प्रश्न दुसरा मध्ययुगीन इतिहासाचा कालावधी कोणता होता भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सणाच्या नवव्या शतकापासून ते अठराव्या अखेरपर्यंत मानला जातो प्रश्न तिसरा इतिहासाची भौतिक साधने कोणती त्यांची नावे लिहा भौतिक साधनांमध्ये स्मारके इमारती लेणी शिलालेख नाणी ताम्रपट आणि किल्ल्यांचा समावेश होतो प्रश्न चौथा गाथा अभंग म्हणी कथा लोकगीते ही इतिहासातील कोणत्या प्रकारातील साधने आहेत गाथा अभंग म्हणी कथा लोकगीते ही इतिहासातील मौखिक स्वरूपाची साधने आहेत करून पाहूया विविध प्रकारच्या नाण्यांची छायाचित्रे गोळा करायची आहेत यासाठी आपण इंटरनेटची किंवा विविध ग्रंथांची मदत घेऊ शकतो आणि विविध प्रकारची नाण्यांची छायाचित्रे गोळा करूया कृती प्राचीन काळातील कवडी दमडी धेला पै पई, पैसा आना रुपया ही नाणी प्रचलित होती नाण्यांवरून काही म्हणी वाक्प्रचार प्रचलित झाले आहेत उदाहरणार्थ एक फुटकी कवडी देणार नाही चमडी जाय पर दमडी न जाय पै पई पैचा हिशोब ठेवणे सोलह आणि सच इतिहासाच्या पुनर्लेखनासाठी विविध भौतिक साधनांचा उपयोग कसा होतो याबद्दल तुमचे मत व्यक्त करा भौतिक साधनांमुळे आपल्याला त्या त्या कालखंडाचा बोध होतो वास्तुकलेची प्रगती समजते तसेच त्या काळातील आर्थिक स्थिती कलेचा दर्जा बांधकामाची शैली लोकांचे राहणीमान इत्यादीविषयी माहिती मिळते तुमच्या गावाचा शहरातील विविध ऐतिहासिक ठिकाणाची गुगल किंवा घरातील वडीलधाऱ्यांकडून माहिती जाणून घ्या व त्या ठिकाणचा इतिहास तुमच्या शब्दात लिहा काय समजले वरील कृती केल्यानंतर तुला या इतिहासाची साधने या पाठातून काय समजले ते थोडक्यात लिही वरील कृती केल्यानंतर आपल्याला इतिहासाची साधने या पाठातून असे समजते की ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक असते त्यांची विश्वसनीयता तपासावी लागते त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे चौकोनात दडलेल्या ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा